करावं. किरीट सोमय्याला आम्ही बांधील नाही. आम्ही बांधील आहोत एजन्सीजना, ज्या एजन्सीजने आत्तापर्यंत प्रश्न विचारले, विरोधकांना दहशत बसावी म्हणून कदाचित साधारण कदमांवरती केलेली ही कारवाई असावी असं माझं म्हणणं आहे. किरीट सोमय्या हा काही ईडीचा ऑफिसर नाही आहे, तो काय दलाल आहे का? त्याला जबाबदारी दिली आहे का कोणी? ट्विट केलेलं आहे. काय नेमकं सगळं प्रकरण आहे, कारण की गेल्या अनेक दिवसापासून या सगळ्या प्रकरणी चौकशीचा सिसमेरा चालू आहे. गेले वर्षभर साधारण मे महिन्यापासून साई रिसॉर्ट दापोली यांची चौकशी ईडीच्या माध्यमातून चालू आहे. त्याच्यात मूळ गुन्हा जो आहे की त्या रिसॉर्टचं पाणी समुद्रात जातं म्हणून प्रदूषण महामंडळाने एक तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने तो शेड्यूल्ड ऑफेन्स आहे असं समजून ईडीने त्याच्या चौकशी चालू केली होती. या सगळ्या प्रकरणात ईडीने स्वतः, पोल्युशन कंट्रोल बोर्डाने, पोलिसांनी, महसूल खात्याने ज्या वेळेला चौकशी केली आणि त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे की अशा प्रकारचं कुठलंही पाणी समुद्रात जात नाही अशा प्रकारचा रिपोर्ट आहे, तरी देखील या प्रकरणाची चौकशी ईडीने केलेली आहे. आत्तापर्यंत ह्या प्रकरणामध्ये सदानंद कदम यांना जितक्या वेळा ईडीच्या कार्यालयात बोलवलं गेलं तितक्या वेळा ते ईडीच्या कार्यालयात गेले. मला स्वतःला ज्या वेळेला बोलवलं गेलं, मला जवळजवळ 3 ते 4 वेळा ईडी कार्यालयात बोलवलं गेलं. मी स्वतः ईडी कार्यालयात जाऊन त्यांनी विचारलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती दिलेली आहे. सदानंद कदम यांनी स्वतः हे मान्य केलं आहे की माझं हे स्वतःचं रिसॉर्ट आहे, त्याचा खर्च त्यांनी दाखवलेला आहे. आणि असं सगळं चालू असताना काल त्यांना ईडीचं समन्स होतं, परंतु कालच त्यांची सर्जरी झालेली असल्यामुळे त्यांनी ईडी कार्यालयाला त्याबद्दलचे संबंधित कागदपत्र पाठवली, सर्जरी झाल्याचा रिपोर्ट पाठवला, डॉक्टर्सचा रिपोर्ट पाठवला आणि डॉक्टरने 15 दिवस सक्त विश्रांती घेण्याचे त्यांना जो सल्ला दिलाय ते लेटर देखील पाठवलं. असं असताना आज सकाळी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी गेले आणि त्यांना दुपारी 1 वाजता कार्यालयात हजर राहण्याचं समन्स दिलं आणि ते त्यांना घेऊन आले, घेऊन येत आहेत. आता हे सगळं समन्स दिल्याच्या नंतर 1 वाजताचं समन्स आहे, त्यानंतर त्यांची चौकशी होईल, त्याच्यानंतर पुढे काय करायचं ते ठरेल. पण त्याच्या अगोदरच किरीट सोमय्या हे ओरडत सुटले आहेत की त्यांना अटक झालेली आहे. किरीट सोमय्याला आम्ही बांधील नाही, आम्ही बांधील आहोत एजन्सीजना, ज्या एजन्सीजने आत्तापर्यंत प्रश्न विचारले, आमच्याकडे पुरावे मागितले, ते सगळे पुरावे आम्ही त्यांच्याकडे दिलेले आहेत. ईडीने त्या रिसॉर्टवरती कारवाई केलेली आहे, त्याच्यावर जप्ती आणलेली आहे. हा सगळा कारवाई झालेली असताना काल जी खेडची सभा झाली कदाचित त्याचा हा परिणाम असावा असं मला वाटतं. 19 तारखेला पुन्हा त्याच मैदानावरती आमच्या विरोधकांची सभा आहे. विरोधकांना दहशत बसावी म्हणून कदाचित साधारण कदमांवरती केलेली ही कारवाई असावी असं माझं म्हणणं आहे. माझ्या अकाउंटमधनं 1 कोटी रुपये ट्रान्सफर झाले हे मी पहिल्याच दिवशी मान्य केलेलं आहे आणि ते माझ्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये देखील दाखवलेलं आहे. त्याच्या संदर्भात इलेक्शन ॲफिडेविटमध्ये देखील दाखवलेली आहे. ती जागा मी जो सुरुवातीला घेतली होती ती नंतर मी त्यांना विकली. हे सगळे व्यवहार अगदी कागदोपत्री आहे, त्याच्यात लपवण्यासारखं काही नाही आहे आणि त्यामुळे याच्यात काही चुकीचं नाही आहे. माझा सोर्स ऑफ इन्कम दाखवलेला आहे, माझी बॅलन्स शीट त्यांच्याकडे आहे. गेले ईडीच्या चौकशीला मी आत्तापर्यंत बऱ्याच वेळा सामोरा गेलेलो आहे. इन्कम टॅक्समध्ये मी चौकशीचे सगळे पेपर्स दिलेले आहेत, त्यामुळे त्यांनी जे जे प्रश्न विचारले त्या सगळ्यांची उत्तरं दिलेली आहेत. याच्यात चोरीचा किंवा मी आपल्याला आठवत असेल पहिल्याच दिवशी मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगित होतं मी चुकीचं काही काम केलेलं नाही आणि त्यामुळे ज्या ज्या एजन्सीजने मला बोलवलं त्या त्या वेळेला मी सामोरा गेलेलो आहे. परंतु अचानक ही सदानंद कदमांची कारवाई ही आश्चर्यजनक आहे. बरं, ते असं देखील म्हणतात की अनिल परब यांनी आता सगळे कपडे वगैरे भरून ठेवावे, त्यांचा नंबर लागणार आहे कारण की सदानंद कदमांचा नंबर लागलेला आहे.
किरीट सोमय्या हा काही ईडीचा ऑफिसर नाही आहे, तो काही दलाल आहे का, त्याला जबाबदारी दिली आहे का कोणी? आणि जर कपडे भरायचे असतील तर त्याने यावं माझी बॅग भरण्यासाठी.